हरि ओम। अनिरुद्ध उपासना केंद्र नालासोपारा पूर्व। मी दत्ताराम सिंह पाटणकर। मी बापूंकडे 2006 पासून यायला लागलो। बापूंकडे यायला लागलो त्याचं कारण की माझी तब्येत ठीक नसल्याकारणाने मी बापूंजवळ यायला। बापूंजवळ आलो त्या टायमाला माझ्यासमोर राणे परिवार हे बापू भक्त असल्याकारणाने ते मला शनिवारी उपासना केंद्रावर घेऊन आले। त्यावेळी माझा असा प्रकार व्हायचा की माझ्या पूर्ण शरीरामध्ये सकाळी 9 वाजता डोंगळे कसे लाल डोंगळे रक्त पिसतात तसे माझे रक्त खायला यायचे। सकाळ संध्याकाळ असं 9 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता असा प्रकार जवळ 8-10 दिवस चालू असायचा। त्यावेळी मी बापूंकडे आलो शनिवारचा उपासनेला। तिथे आल्याच्यानंतर हा प्रकार माझा थांबला उपासनेला बसलेला असताना। परत घरी आल्याच्यानंतर परत हा प्रकार चालू झाला। मग शेवटी मी त्यांना म्हटलं की मला प्रवचनस्थळी घेऊन चला म्हणून बँड्राला। ते म्हटलं ठीक आहे आपण जाऊया बँड्राला। म्हणून आम्ही गुरुवारी बँड्राला आलो। बँड्राला आलो असताना तिथे अग्निहोत्र चालू असताना मला तिथे एक ग्रस्त बोलले की जे तुमची काही इडापिडा असेल ते तुम्ही तिथे बोलून टाका। तशी मी प्रार्थना चालू असताना मी बोललो। बोलल्याच्यानंतर त्या टायमाला मी झाली माझी सगळी प्रार्थना आणि मी घरी आलो। घरी आल्याच्यानंतर मला तसा प्रकार परत जाणवला नाही। रात्र मी चांगला व्यवस्थित झोपलो जेवलो वगैरे। जो मला जेवण जात नव्हतं ते पण मी व्यवस्थित जेवलो। मग तरी पण माझ्या मनात दुसऱ्या दिवशीची भीती सकाळी परत असा प्रकार चालू होईल का। तर 9 वाजले 10 वाजले असा प्रकार झाला नाही। पण सतत मी तारक मंत्र माझ्या मुखामध्ये चालूच ठेवलं होतं। असं चालू असता 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 माझे चांगले म्हणजे नंतर माझे दिवस चांगले होत गेले। त्यानंतर 2017 सप्टेंबर माझ्या वडिलांची तब्येत बरी नसल्याकारणाने मी कामगार हॉस्पिटलला गेलो। आणि त्या दिवशीच मी गणपतीला गावी जाण्याची तिकिटे वगैरे काढल्या होत्या। तर वडिलांची तब्येत बरी नसल्याकारणाने मी काय गावी जाता आलं नाही मला। तर मी थांबून घेतलं तिकिटे वगैरे कॅन्सल केल्या फॅमिलीच्या आणि मी थांबलो। आणि वडिलांचा डबा वगैरे द्या न्यायला दुपारचा जायचं कारण सुट्टी काढली असल्याकारणानं मला काय ऑफिसला जाता आलं नाही। तर मी आपल्या रोज वडिलांचा डबा आणि दुपारच्या टायमिंगला डबा वगैरे दिल्याने माझ्या छातीत कळा मारावे लागले। कळा मारत लागल्या म्हणून मी वडिलांना बोललो की माझी तब्येत जरा ठीक नाही वाटते तर मी घरी जातो। बाबा बोलले ठीक आहे घरी जा। घरी आलं तर टॅक्सीत पण माझ्या कळा मारत होत्या। मी कसं बसा वरळीवरून प्रभादेवी प्रभादेवीला येऊन मी खाली डॉक्टरकडे गेलो। डॉक्टर बोलले ॲसिडिटी आहे त्याच्यामुळे काय घाबरत आहे। तरी मी ते गोळ्या वगैरे घेऊन मी 5 जिने वरती चढलो। 5 जिने चढून तरी पण मला काय कमी नाही। संध्याकाळी मग 7 वाजता दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो। दुसऱ्या डॉक्टरने सांगितलं जरा ECG वगैरे करून घ्या। मी ECG वगैरे करून घेतली तर त्याच्यामध्ये मायनर अटॅक येऊन गेला होता। त्यावेळी मग मला त्या डॉक्टरने सांगितलं ह्यांना ताबडतोब ॲडमिट करा। आम्ही ॲडमिट वगैरे केलं माझ्या मुलीने पुण्यामध्ये। तिथे 1 दिवस ठेवलं आणि सांगायला सांगतं आम्हाला साते सांगायला लागले की आमच्याकडे अशाशा मशिनी अवेलेबल नाहीत तर तुम्ही यांना ट्रान्सफर करा दुसरीकडे। मग त्यानंतर मला केममध्ये ॲडमिट केलं। केममध्ये माझी सगळे ट्रीटमेंट वगैरे झाली ॲन्जिओग्राफी वगैरे झाली। ॅन्जिओग्राफीमध्ये मला ब्लॉक दाखवले 3 आणि 2 ब्लॉक असे होते की ते नॉर्मल होते आणि 3रा ब्लॉक असं होतं की ते माझ्या हृदयाच्या खाली ती नस होती ती दबली होती ती ॲन्जिओग्राफीमध्ये हे होणारी नव्हती। डॉक्टर बोलले ऑपरेशन करावं लागणार। ऑपरेशन करावं लागलं म्हटलं माझ्या पायाखालची हे व्हाल। मी 25-20 दिवस मला हॉस्पिटलमध्ये असंच ठेवलं। ट्रीटमेंट चालूच होती। असंच म्हणजे मी अर्धा घाबरूनच गेलो होतो। इतक्यात माझ्या मोबाईलवर बापूंचा फोटो आला व्हॉट्सअपवर की मय हो ना। त्यावेळी माझ्या जीवाला की बडं माझा बापू आहे माझ्या पाठी।
मग मी काय त्याच्यानंतर मी टेन्शनच घेतलं नाही कशा बाबतीत की बाबा आपला बाप्पू आहे म्हटल्यावर आपल्याला काय जो काय करणार तोच करणार आहे, घाबरायचं काय कारण आहे त्याच्यामध्ये. झालं ऑपरेशनची डेट ठरली, ऑपरेशनची डेट ठरली त्या अगोदर मला पैशाची जरूरत होती. डॉक्टर काय बोलले अमुक अमुक पैसे भरल्याशिवाय यांचं ऑपरेशन होणार नाही. माझा मुलगा ESI मध्ये गेला, पण ती सगळी बापूची लीला. बापूची लीला म्हणजे असं काही सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत त्यांनी चेक घेऊन आला ESI मधून 95,000 आणि हॉस्पिटलला केम्बला दिला. मग त्याच्यानंतर माझी डेट 27 ठरवली. ऑपरेशनला जाताना पण लिहून घेत होते की असं असं मुलाला बोललो घाबरू नकोस, बापू आहे ना विश्वास ठेव, ऑपरेशन माझं आहे म्हटलं, तुला घाबरण्याचं कारण नाही, सही सलामत मला बाहेर काढणार म्हटलं. तेवढा माझा विश्वास बापूंवर होता. मी ऑपरेशनला गेलो, मला बिलकुल काहीच वाटलं नाही, मस्तपैकी जाऊन झोपलो वगैरे. ऑपरेशन कधी झालं काय झालं त्याच्यानंतर मला होश कशी आली काय कशी आली बिलकुल काय नाही. फक्त डॉक्टरने केमचं सांगत होते की ऑपरेशनच्या टायमिंगला आहे ना एखाद्या वेळी पॅरेलिस तरी मारू शकतो नाहीतर कोमामध्ये पण जाऊ शकतो. त्यामुळे माझ्या घरची सगळे घाबरले होते. पण तसं काय झालं नाही. माझी ऑपरेशन झाल्यानंतर माझी मिसेज उपासना करत होती सकाळी सकाळी, ती कारण ती रोज सकाळची उपासना संध्याकाळची उपासना, ती उपासना करता करता माझ्या मुलाचा फोन गेला, मम्मी पप्पा शुद्धीत आलेत, हातपाय वगैरे सगळे. मम्मी पहिली त्याला विचारते अरे बाबा हातपाय तरी हलवतात ना ते, हो मम्मी हातपाय वगैरे हलवतात बाकी सगळे. तिला पण रडू आवरलं नाही, तिने बाप्पूजवळ धावा केला की तूच आहेस बाप्पू. त्याच्यानंतर मी 4-5 दिवस मला हॉस्पिटलमध्ये ठेवलं. त्याच्यानंतर डॉक्टर बोलायला लागले की ह्यांना तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. आता मला चालायला पण त्या दुसऱ्या दिवशी सांगितलं डॉक्टर, म्हणे जा 2 माळे चढून ये. मी म्हणे 2 माळे काल ऑपरेशन झालं ना, आज मला 2 माळे चढायला लावताय तुम्ही. तरी पण मी तयारी दाखवली 2 माळे चढायचे. बोलो चला काय होईल ते होईल जावे. तेच काय दुसऱ्या बोलले नाही तुम्ही फक्त बाहेर 4-5 राऊंड मारा, वरती जाऊ नका आधी सध्या. तर मी 4-5 राऊंड मारले, कारण मला काय वाटलं नाही मस्तपैकी मारले वगैरे असे म्हणून माझे प्रयत्न चालूच होते. ते हॉस्पिटल 4-5 दिवसांनी मला डिस्चार्ज वगैरे, मी घरी वरळीला गेलो. त्याच्यानंतर असंच 15-20 दिवस राहून मग मी बोलो टाके वगैरे काढायचेत म्हटल्यावर तिथेच राहूया म्हटलं, नालासोपाऱ्याला काय येता येणार नाही मला. असं करता करता 15-20 दिवस काढले. तर आता ही कृपा म्हणजे मला गावी न पाठवण्याचं सर्व श्रेय ते बापूनेच केलं होतं की गावी काय घडला होता कामाने केला. गावी असा प्रकार माझा गावी झाला तर कुठेच मला साधन नव्हतं. पावसाचे दिवस तर त्याने एक वडिलांच्या निमित्ताने मला तिथं अडकून ठेवलं. हे तोच बापू रायाच करू शकतो, बाकी कोण नाही करू शकत. आणि मला तारलं आहे ते खरं म्हणजे बापूनेच, कारण मला थांबून घेतलं आहे इथे की पुढचं काय आहे ते तू इथेच राहा. गणपतीचं काय आज नाही पुढच्या वर्षी जाऊ शकतो, पण तुझी पहिला हे म्हणून वडिलांना त्यांनी एक निमित्त केलं. माझे वडील नंतर बरे होऊन घरी आले आणि मी हॉस्पिटलमध्ये. ही गोष्ट म्हणजे वडिलांना पण मी सांगितलेली नाही घरच्यांनी अजूनपर्यंत की असं असं बायपास झालं का त्यानं अस्थमाचा अटॅक वगैरे होऊ शकतो म्हणून वडिलांना अजूनपर्यंत. माझ्या शेवटी वडील माझे गेल्या वर्षी ह्या वर्षी ऑफ झाले. असं असताना आता मी जेव्हा ऑफिसला जातो वगैरे कामाला जायला लागलो 3-4 महिने झाले. आता काय व्यवस्थित आहे माझं ते बापूशिवाय शक्यच नाही. आणि अशीच कृपा माझ्या बापूंची अस राहू दे माझ्या परिवारावर माझ्यावरती. श्रीराम अंबज्ञ नाथ सविदम नाथ सविदम नाथ सविदम.